ट्रक घेऊन कुठे चालली? आणि आम्ही आता घर सोडून चाललोय. आणि कोणाचं सामान आहे? आपलं सामान आहे. नमस्ते. आता मी बाजारात चाललो आहे, मार्केट मध्ये थोडीशी शॉपिंग करायची आहे. गावाला जायचं आहे. गावाला जायच्या अगोदरची शॉपिंग. आणि दोन्ही चष्मे लोकांचे डोळे चेक करायचं आहे. खूप वर्ष झाली माझे डोळे चेक नाही केले. आणि माझे दोन चष्मे होते. हा चष्मा पहिला होता तो आता सापडला 4 वर्षांनी. पण लावून बघितला तो बरोबर आहे जरा. आणि दुसरा आता जरा वाकडा झाला आहे. ते बघूया आता सरळ करून दिला तर घेते, नाही तर दुसरा अजून एक बनवायचा. ऍक्च्युली डोळे नाही चेक केले की डोकं दुखतो. डोकं दुखतो. चष्मा वाकडा झाला तरी डोकं दुखतो. डोकं दुखायचं वन ऑफ द रिझन चष्मा पण असतो. चष्मा असतो. झोप कमी ते आहेच, पण चष्मा पण एक रिझन. ते आपण बघून घ्यायचं की नंबर वाढलाय का कमी झालाय. चला जाऊया. आता आम्ही पहिले डोळे चेक करणार आहे. कोणता चष्मा आवडतो घे, अशा मधले असे घे पाहिजे का? अच्छा चमकता है ना? हाँ. दिख रहा है? हाँ. अभी देखा? हाँ दिख रहा है, मतलब थोड़ा. ये बारीक. अच्छा. हाँ दिखता. क्लियर? हाँ. एकदम क्लियर. हाँ. नाता? नको. नाही. नाही. एकदम बरोबर आहे का? हाँ. काय बोलले, कोणते डोळे खराब आहे? थोडा चेंज झालाय तिचा. आणि तुझा? नंबर. माझा पण थोडासा झालाय एका डोळ्याचा. मम्मीसाठी आम्ही हा सिलेक्ट केलाय ना. फ्रेम हे सर्व नको. हे जरा जास्त स्टाईल. चालेल सर. नमस्ते. आम्ही रूम खाली करते हे माझं राहणार. आणि आम्ही आता घर सोडून चाललोय. आता कुठे जातो आणि काय ते तुम्हाला दिसेलच. घर सोडून म्हणजे आता तुम्ही सामान बघू शकता सर्व. हा है ना. हा सामान बघा. सगळं घर खाली केलेलं आहे सर्व. आता टेम्पो येणार आहे. वरचा पण हा बेड पण फोल्ड करते ना. हाय बेड खाली करायचंय म्हणून बेड पण फोल्ड केलेला आहे. आणि सर्व अर्ध सामान बाहेर पण ठेवलं तुम्हाला दाखवतो बघा. टप द्या आधी. हे सर्व सामान आम्ही नेतो गावी. हे ते हलका ठेवायचं आहे. झुंबर आहे ना. हा हे हलका हलका ठेवा. हे उचल आधी पहिलं. हे खाट दे ना मम्मी पहिली. ते बघ ते सामान गेल्याशिवाय तुला हे नाही होणार. आता हा घर का अर्धा खाली होईल. काय चाललंय इथे?
आम्ही चाललो घर सोडून. अबे काय एवढं सामान सामान काढता असायला होते आणि वाईट पण वाटतंय. हो काय नाही, आपल्या दुसऱ्या घरी चाललंय सामान सगळं. सर्वजण विचारतात का गावी चाललात की काय? हा गावालाच चाललो आम्ही. आणि तिथे फ्लॅट घेतला की काय विचारतो? गावाला एवढा मोठा बांधलेला आहे ना. आई स्पीकर आहे ना तो एक करून हे काय सर्व आता भांडे बिंडे सर्व देते काय? वा वा आता जरा किती दिवसांनी घर खाली झालं. दे ही पण झुंबर आहे ना. टेप का नाही तर कारण आमच्याकडे लग्न आहे. हा तेव्हा ठेव, त्यासाठी ठेवलं नाही तर नेला असतो आम्ही. आता आमची सर्व गडबड चालू इकडे. टिपॉय पण आहे, एक्स्ट्रा टिपॉय आहे. हे पण आहे काय गहू तांदूळ पण सर्व चाललंय गावी इकडनं. स्वस्त इकडे मारला नाही. हा काय चोराच्या डोक्यात टाकायला परवडता. हो हे घ्या आधी, दोन हे लास्टला ठेवा. काय झुमर ह्याच्यात काय काय हे हे मला त्याचं नाव ना माहिती नाही, त्याला टोपणाच बोलते. तुझी बॅग घे पाहिजे भाई. बघा कुठे चढली ताई, कसली बॅग आहे ती? ते सगळं ते शिडीचं सामान. ए बापू ही दोरी की तुझी? आणि तू जिमचं सामान तुझा देते? माझे सँडल. हा जिमचा बापूला सामान आहे एवढा सामान चालला गावी. हे काय दिलं? तुमचं जिमचं सामान आहे आणि बोलू. जिमचं सामान आहे हे घ्या, एक घ्या लावा. सांगा तुमचं नाव काय? गणेश रेडीज. तुमच्या घरातले बघतात ना? होय. आपण दिवसा काय चांगला दिसतो. नवीन कुंडी पण आपल्याकडे दोन. उचलू नको तू जास्त. तू पण दे, तो रत्नागिरीला नाही आहे. कसला हा असा शोचा झाला आहे. कुंडी बदलूया आपण तिथे. हा अजून काय काय बघते? नाही काय नाही. ट्रक घेऊन कुठे चालली? गावाला चालली. आणि कोणाचं सामान आहे? आपलं सामान आहे. जेवढं आपल्या घरी एक्स्ट्रा सामान होता तो ना तेवढा. आणि ट्रक पण आमचा रत्नागिरीचा ट्रक आहे ना. लास्ट टाइम ज्या ट्रकवाल्याला बोललो तर तेच ट्रक आपल्याला. हा झाला तुम्ही व्यवस्थित माहिती आहे ना. सलाम मॅडम, कुठे आहेत? सर्व आम्हाला प्रश्न करतात आहे की काय आला, कुठे सोडून चाललात की काय? हा मम्मी सर्व सर्व असं पाहिजे, सर्व शेजारी बोलले पाहिजे की तुम्ही नका जाऊ सोडून. तुम्ही कशाला चालला सोडून? पप्पू बोलतो, पप्पूला तर पप्पू का फ्लॅट बीट घेतलास की काय? मला फ्लॅट आधी नाही घेतला, अजून 10 वर्ष लागतील फ्लॅट घ्यायला. आपल्याला आरामात घेऊ, पण गावी गावच्या घरी सर्व सामान आहे ना, तिकडे आम्ही फिरवतोय सर्व एक्स्ट्रा सामान. होतो ना मध्ये गावाला घ्यायला नको नवीन. गावाला त्यांना सर्वांना टेन्शन आलं आजूबाजूवाल्यांना की कुठे जाताय, कुठे जाताय, काय करताय. खरं सांगा राहिला तर नाही. मी बोललो तुम्ही बघा फर्निचर बघा, इकडे आहे आतमध्ये 2 कबाट आहेत, वरती काजलचा कबाट आहे, सर्व आहे ना. मग हे सोडून आपण कुठे जाणार सर्व आहे ना. आणि आता उद्या आमची ट्रेनची तिकीट पण आहे. मी पहिला आम्ही दोघं पहिलं जाणार आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की ट्रेनची तिकीट आम्हाला मिळालीच नाही ना. एवढे मे महिन्यात एवढे बिझी म्हणजे ट्रेन एवढे फुल होते की आम्हाला तिकीटच नाही. मग 2 जण आम्ही पहिले जातोय,
आणि मम्मी सोबत अजून कोणतरी जण येणार आहे ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये उद्या दिसतीलच की कोण येतात आहे ना. खूप घामाला खूप काम झालं. आमची संध्याकाळची तिकीट आहे. आणि तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की आम्ही हा स्पीकर ठेवला हा गावीसाठीच नेला होता पण आमच्या नेबरचं समोरच्यांचं जे तिकडे राहतात ना त्या तिकडे राहतात. तिकडे एक मुलीचं लग्न आहे जे नाव प्रेरणा आहे तर तिच्या लग्नासाठी आम्ही हा डेट ठेवलेला आहे. मडका नको बोलले म्हणून मडके आम्ही पाठवले. तर पॅकिंग झाली आता घर बघ ऑलमोस्ट वरतही वरतून पण सर्व खुर्च्या इकडून पण सर्व ताईचं बेड सर्व घेतलं होतं ते सर्व आम्ही पाठवलं रत्नागिरीमध्ये. आता हा टेम्पो उद्या रत्नागिरीमध्ये जाईल ना तेव्हा आम्ही पण तुम्हाला दिसेल तिकडे ना कारण आम्ही पण तिकडे जाणार आहे पहिलंच. आम्ही नाही आम्ही जाताना आम्ही तिकडे जाताना पण नाही दिसणार आणि तिकडे पोचल्यावर पण नाही दिसणार कारण जाताना इथून कॅमेरा नसणार तेव्हा आम्ही 5 वाजता निघणार आणि तिकडे पोचल्यावर पण आम्ही रात्री पोचणार 10 वाजता. पण आम्ही सकाळी पोचणार ना. नाही तुम्ही बरोबर पोचताय दिवसभरामध्ये. संध्याकाळी पोचतो आम्ही 4:30. तुम्ही जाताना पण तुम्ही दिसणार कॅमेरामध्ये आणि तिकडे पोचल्यावर. म्हणजे एक शॉर्ट शॉट आहे की तुम्हाला उद्या म्हणजे नेक्स्ट पासून तुम्हाला आता रत्नागिरीचे ब्लॉग्स दिसतील सर. रत्नागिरीचे एन्व्हायरमेंट ग्रीनरी रत्नागिरीचे माणसं. पावसाळ्याचा पाऊस दिसेल तुम्हाला कसं असतं तिकडे ते बघायला मिळेल. हा आपण पावसात भिजू असू तर. हे मम्मी काय खाते? तिकडे मम्मीला सँडविच आणलं दाखव. तुम्ही पण असं हेल्दी सँडविच खावा. आणि दिल बघ दिल बघ दिल आता बाहेर आली शोधते. दिल शोधते काय झालंय? जागा खाली कशी झाली? ए दिलू काय शोधते तू? खोका खाली कशी दिलू? ये इकडे बसये. हा ये याच्यात बसये. हाच्यात दिलूला वाटत असेल काय झालं इकडे सर्व खाली 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 गेलं कुठे तिथं झोपायचा. हा तू हा चला मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. कसली ट्रिक सांगतो की मम्मी माणसं विचारतील की आता जर डायरेक्ट एक हिशोब सांगतो डायरेक्ट इकडून जर टेम्पो तुम्ही प्रायव्हेटली पाठवलात ना मम्मी तर किती पैसे घेतील सांग. हाच हाच जो टेम्पो होता ना मोठा किंवा टाटा एस हा जर आपण मुंबई विक्रोली टू रत्नागिरी पाठवला 330 किलोमीटर्स होतात तर सांगायला 12,000 सांगतात. कमी कमी करत मग हा चलो आपके लिए 10,000 मी भेजतो. 10,000 त्यांचा रेट आहे 9,000 येतात. जर आपण एक ॲप्लिकेशन ऑनलाईन पाठवलं तर 8,500 जातो. आणि तुम्ही विचाराल की अजून स्वस्त कसं पाठवायचं माझ्यासारखं मला फक्त 5,000 रुपये लागले पाठवायला. कसं रत्नागिरीवरून आंबे येतात ना रिटर्न. आता आंब्याची सीझन आहे किंवा रत्नागिरीवरून जी गाडी येणारी आहे ती एमटी जाते ना जाताना तर एमटी जाणाऱ्या गाड्याला हाफ प्राईस द्यायचं. तुमचा रेट बघायचा किती होतो पूर्ण. जाताना खाली जातं आणि ते लोक पण किती सांगतात माहिती 7-8 हजार. आता जे पण आले ते पण 7-8 हजारच सांगतात. पण मी बोललो जायलाच 7,500-8,000 मला ऑनलाईन आहे तर तुम्ही 5,000 घ्या. म्हणजे असं स्वस्तात पण सामान तुम्ही पाठवू शकता. तर माझं सामान इकडून 5,000 गेलं. लास्ट टाइम पण आपण असंच केलं होतं. रिटर्न गाडीमधून ती ॲक्टिवा पाठवली होती. आपण ॲक्टिवा ट्रेनमधून पाठवली तर 3,500-4,000 घेतात आणि अशा टेम्पोमध्ये 2,500-3,000 घेतात. ओके तर तुम्ही असं कमी करू शकता. दिलू आता तू मोकळी झाली खायला. असं सर्व अपडेट तुम्हाला दिलेली आहे. सर्व सामान गेलेलं आहे. आता आम्ही एकदम जमलेलो आहे. आता रांगोळ बिंगोळ करून घेतो आणि तुमच्या शोध्या बोलू. बाय बाय.